नमस्कार स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमात मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला स्वच्छता अभियान हे एक लक्षवेधी अभियान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण यामध्ये सामान्य मंडळी त्याचबरोबर नोकरदार शाळा कॉलेजमधले विद्यार्थी या सगळ्यांचा लक्षवेधी सहभाग आहे आणि म्हणूनच सामान्यांसाठी असलेलं हे सामान्यांनी जागवलेलं असं हे स्वच्छता अभियान आहे या स्वच्छता अभियानामध्ये काय घडतंय तर मुळात गावं खेडी जिल्हा हे स्वच्छ होत आहेतच शहरं स्वच्छ होत आहेतच पण या बरोबरीने इथल्या प्रत्येक घराघरामध्ये आरोग्य नांदू लागलेलं आहे चला आज जाऊया औरंगाबाद जिल्ह्याकडे जाणून घेऊया इथल्या वेगवेगळ्या गावांमध्ये काय सद्यस्थिती आहे ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध असलेलं हा औरंगाबाद जिल्हा आपल्या परिचयाचा आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे जाणून घेऊया डॉक्टर संजय वाघ आपल्याबरोबर आहेत आणि याविषयी आपल्याला माहिती देत आहेत नमस्कार सर आपलं स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो डॉक्टर संजय वाघ हे माहिती आणि शिक्षण संवाद तज्ञ आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत सर नेमकं काय आहे औरंगाबाद जिल्ह्यामधली परिस्थिती याविषयी ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध असल्यामुळे पर्यटकांचा ओघ हा सतत तिथं मोठ्या प्रमाणामध्ये असतो मग नेमकं कशा पद्धतीने इथे सगळ्या व्यवस्थापन केलं जातं त्याविषयी मॅडम औरंगाबाद जिल्हा खरं तर म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या खरंच फार महत्वपूर्ण आहे आणि विदेशातनं फार पर्यटक या जिल्ह्यामध्ये येत असतात अजिंठा वेरूळ सारखी जगप्रसिद्ध लेण्या इथं कारणानं इथं स्वच्छतेला फार महत्त्व देण्यात येतं परंतु आजही ग्रामीण भागातलं चित्र थोडंसं उंगळवानं आहे परंतु तरीसुद्धा औरंगाबाद जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छ भारत मिशन कक्ष आणि आमच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मधुकर राजे अर्दळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे अभियान सुरू केलेलं आहे त्यामध्ये जी आमच्याकडे तीन लाख एकोणसाठ हजार आठशे छप्पन ग्रामीण कुटुंब होती त्यामध्ये त्यापैकी त्या दोन लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे आठ कुटुंबांनी आतापर्यंत शौचालय बांधून त्याचा वापर ते करतायत म्हणजेच आमचे सत्तर टक्क्यापर्यंत कव्हरेज आलेले आहे आणि उर्वरित जे तीस टक्के कव्हरेज आहे ते आमचं डिसेंबर दोन हजार सतरा अखेर पूर्ण करण्याचा उद्दिष्ट उद्दिष्ट आहे सर हे जेव्हा तुम्ही सांगत आहात तेव्हा एक महत्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे उद्दिष्ट मोठं आहे प्रयत्न सुरू आहेत सगळा मनुष्यबळ जे आहे ते कामाला लागलेलं आहे यामध्ये नेमकं कशा पद्धतीने ही कृतिशीलता येते आहे हा तर आम्ही याच्यामध्ये काय केलेलं आहे की आता जे आ, स्वच्छता आ, हे काम आता कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि त्यातच शासनाच्या मार्फत वेळोवेळी वेगवेगळे अभियान दिले जातात त्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता नुकतंच स्वच्छता ही सेवा हे अभियान पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत राबवायचं आहे तर ह्याच्यामध्ये आम्ही असं नियोजन केलेलं के आहे की जिल्ह्यामध्ये चौदा सप्टेंबर रोजी एक जिल्हा स्तरावर सर्व विभाग प्रमुख जिल्हा परिषदेचे आणि तालुका स्तरावरील गट विकास अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी आणि इतर तत्सम सर्व अधिकारी आणि क्लास थ्रीचे जे सुपरवायझर केडरचे लोक आहेत यांची कार्यशाळा घेतली त्यामध्ये त्यांना स्वच्छता ही सेवा हे अभियान नेमकं काय आहे आणि या अठरा दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला नेमकं काय काय करायचंय कुठलं कुठलं काम करून घ्यायचं कशा पद्धतीनं करून घ्यायचंय या संबंधी सूचना आपण एलसीडी प्रोजेक्टरद्वारे त्यांना समजावून सांगितल्या जेणेकरून खाली काम करत असताना कुणालाही अडचण येणार नाही नेमकं काय करायचं कोणाला विचारायची गरज पडणार नाही अशा पद्धतीनं आम्ही हे नियोजन आता करत आहोत आणि केलं आहे परंतु ह्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की स्वच्छता सेवा या कार्यक्रमाच्या अंतर्गत म्हणजे गावातील शौचालयाबरोबरच आपल्याला इथं सर्वांगीण स्वच्छतेवर भर देण्याचं गरज आहे गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत गावात जी कामं होतात ह्याच्या व्यतिरिक्त जे जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय किंवा गाव लेव्हलला जी कार्यालय आहेत अशा oh. कार्यालयामध्ये hmm. आजही स्वच्छता नाहीये म्हणजे hmm. आपण बाहेर काम करतोय शौचालयाची कामं होऊ लागली परंतु अशा ठिकाणी मात्र आजही शौचालयाचा वापर होत नाही किंवा असली तरी त्याचा वापर कुणी करत नाही अनेक भिंती कार्यालयाच्या रंगवलेल्या असतात oh. तिथं थुंकलेलं असतं आणि महिलांची तर या बाबतीत फारच कुचंबना होते कारण महिला कर्मचारी अधिकाऱ्यांना आपल्या स्वतःच्या कार्यालयामध्ये सुद्धा जर समजा शौचाला जायचं असेल वॉशरूमला जायचं असेल तर ते जाता येत नाही त्यांना मग दिवसभर तसंच सोसत बसावं लागतं तीच परिस्थिती शाळा आणि अंगणवाडीमध्ये की प्रत्येक बहुतेक शाळेमध्ये शौचालयाची परिस्थिती बऱ्यापैकी निर्माण केल्या गेलेली आहे परंतु अनेक शाळा आजही अशा आहेत की तिथं शौचालय असलं तरी त्याचा वापर होत नाहीये आणि काही ठिकाणी तर नाहीच आहे ना, ना दुरुस्त आहे त्यामुळं मुलींच्या बाबतीत ज्या काही मुली वयात येतात अशा मुलींची फार वाईट अवस्था होते म्हणजे त्या त्यांचा जो मासिक पिरियड असतो त्यावेळेला त्या शाळेत येऊ शकत नाहीत आणि मग त्यांच्या गळतीचं प्रमाण वाढतं आणि लहान मुलांच्या बाबतीत अंगणवाडीतही तोच प्रकार आहे की लहान मुलांना जर विधी करायला वेळेवर जर मिळालं नाही तर मग त्यांनी जायचं कुठं म्हणून अशा प्रकारे आईवडील सुद्धा त्यांना शाळेत आणि अंगणवाडीत पाठवायला थोडंसं कुचराई करतात आणि म्हणून स्वच्छता सेवा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण हे सगळे विषय यामध्ये कव्हर करत आहोत अच्छा सर मला तुमच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवते की आज बाजार हाट करायला एखाद्या मॉलमध्ये शहरातला मनुष्य जातो आणि तिथे संपूर्ण सगळ्या सोयी सुविधा सज्ज असतात तेच शाळेमध्ये विद्या घेण्यासाठी म्हणून एखादा विद्यार्थी जातो किंवा विद्या दान करण्यासाठी शिक्षक एका ठिकाणी जातात आणि त्या जा मूलभूत सोयी सुविधा हव्यात असं आपण म्हणतो त्या बाबतीत त्यांची कुचंबणा होते ही परस्पर विरोधी चित्र जी आहेत तुम्ही आता सांगितलीत ती अस्वस्थ करून सोडतात आता यामध्ये तुम्ही राबवत असलेले उपक्रम फार मोलाची भूमिका निभावतात हे उपक्रम जेव्हा राबवायचा आहे ते आव्हान आहे ते कशा पद्धतीने पार पडते तर आम्ही कसं आहे की आम्ही गावाचं काम करतो म्हणजे ग्रामीण भागात काम करतो आणि शहरातलं आम्ही तसा काही विचार करत नाही परंतु तरी सुद्धा आम्ही अशा पद्धतीनं सजेस्ट करत असतो अच्छा जास्त आवश्यकता तिथं लक्ष देत बिलकुल आणि ह्याच्यामध्ये हो। म्हणजे आम्ही गरज निर्माण कशी करतो की गाव लेवलला जेव्हा गावात जाऊन आपण काम करायचं असतं त्यावेळेला लोकांना कसं आपलंसं करायचं हा महत्वाचा पॉईंट असतो कारण लोक आपलं सगळ्याच गोष्टी ऐकतील अशातला भाग नाही कारण अनेक योजना आल्या अनेक अभियान राबवले गेले परंतु लोकांचा सहभाग म्हणावा तितका आपल्याला मिळालेला नाही हो ना। परंतु स्वच्छता हा एक विषय असा आहे की तो सर्वांना हवा हवासा वाटणार काम करतोय का तर मग आपल्याला त्यांच्यात मिळून मिसळून काम जेव्हा जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत गावकऱ्यांचा आपल्याला प्रतिसाद मिळत नाही बरोबर आहे आता तुमचा एक महत्वाचा मुद्दा आला तो म्हणजे मिळून मिसळून काम आता हे मिळून मिसळून काम म्हणजे एक प्रशासकीय अधिकारी आणि त्यांची त्यांचा सगळा समूह एका बाजूला आहे एका बाजूला अंगणवाडी आहे खेडी आहेत वेगवेगळी बेक छोटी छोटी गावं आहेत तिथले अतिशय त्रासामध्ये सुद्धा सहजतेने आयुष्य निभावणारी ही मंडळी आहेत या दोघांचा सा समन्वय साधायचा सा, म्हणजे ज्याला आपण मेडिएटर किंवा मध्यस्थ म्हणतो असा कुणीतरी हवा सर बरोबर आहे ते नेमकं काय असत ते नेमकं म्हणजे आपण जे काही आता अभियान सुरू केले स्वच्छता ही सेवा या कालावधीमध्ये आपण संवादक नेमलेत संवादक संवादक अच्छा आणि संवादक हे जे आहेत ते आपल्यातलेच आहेत म्हणजे अधिकारी कर्मचाऱ्यांमधले जे की गाव पातळीवर थेट काम करत असतात आणि हे संवादक मग आपण ह्यांच्याकडे जी भूमिका दिली जे सांगितलंय आपण जे समजावून सांगितलं की या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्याला काय करायचंय गावामध्ये तर हे संवादक गावात गेल्याच्या नंतर अगोदर गावातली माणसं आपल्याला लगेच बोलत नाहीत कारण शासकीय नोकर किंवा अधिकारी आला म्हटल्यानंतर त्यांना जरा वेगळं वाटतं ते वेगळ्या नजरेनं बघतात आजही म्हणून आपल्याला थोडस त्यांना आपलं करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा लागतो बोलण्यासाठी मग आपण त्यांना एक विचारत असतो किंवा तुमच्याकडं घर आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु संडास दिसत नाहीये आहे का तुमच्याकडे संडास मग त्यावेळेला ते आपल्याला असेल तर आहे सांगतात किंवा नसेल तर नाही सांगतात परंतु जर नसेल तर मग का नाही मग जर असेल तर वापरत नाही मग का वापरत नाही तर मग त्याच्यावर त्यांचे अनेक प्रश्न असतात ते आपल्याला प्रश्न विचारतात की पाण्याचा प्रश्न सांगतात पाणी मिळत नाहीये वेळेवर त्यानंतर शौचालय बांधायला जागा नाहीये तसंच आमच्या आम्हाला ते घरातच कसं काय केळसवाना प्रकार वाटतो त्याचा वास येतो आणि जिथं खायचं तिथंच घाण करायची का म्हणजे असे अनेक प्रश्न त्यांच्या आपल्याकडे येत असतात मग अशा वेळेला मग आपल्या संवादकाला जो त्यांच्याशी संवाद साधत असतो त्यांनी त्यांचे परिपूर्ण उत्तर त्यांना देणं गरजेचं असतं त्यांच्या उत्तराचं समाधान त्यांच्या प्रश्नाचं समाधान करणं गरजेचं असतं आणि मग त्यावेळेला आपला हा संवादक हा परिपूर्ण असलं पाहिजे आणि म्हणून त्यांना आम्ही जिल्हा स्तरावर जी बैठक घेतली गेली तर त्या बैठकीच्या माध्यमातून हे त्यांना समजावून सांगितलं की नेमकं काय सांगायचं हेची उत्तरं कशा पद्धतीने आपण दिली पाहिजे तर मग पाण्याचा प्रश्न असतो तर त्यावेळेला आमचा संवादक त्यांच्याशी बोलत असताना सांगत असतो की पाणी ठीक आहे पाण्याचा प्रश्न मान्य आहे परंतु मग पाणीच येत नाही याचा अर्थ मग तुम्ही दररोज आंघोळच करत नाहीत का बरोबर आहे सर तुम्ही एक फार महत्वाच्या टप्प्यावरती आलेले आहात याच विषयी मंडळी आणखीन जाणून आहे किंवा प्रश्न आणि शंका या मनामध्ये खूप दडलेल्या असतात पण त्यांना कशा पद्धतीने त्यांचं निराकरण साध्य होऊ शकतं आणि स्वच्छतेचं उद्दिष्ट साध्य होऊ शकतं जाणून घेऊ छोट्याशा विश्रांतीनंतर बघत राहा स्वच्छता हीच सेवा सर तुम्ही सांगत होता ते म्हणजे पाण्याची व्यवस्था कशी आहे या संदर्भामध्ये जेव्हा गावातली मंडळी खेड्यातली मंडळी काही कारण मेमा देत असतात तेव्हा त्यांच्या प्रश्नांना संवादक योग्य पद्धतीचं निराकरण कसं करतो याविषयी हां तर पाण्याचा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा मग आपले संवादक त्यांच्याशी जे संवाद साधतात ते विचारत असतात की ठीक आहे तुमचं समजून घेतल्याच्या नंतर आणि एकदम खिळीमिळीच्या वातावरणात हा संवाद सुरू असल्यामुळे त्यांनाही त्याचं काय वाटत नाही आणि ते सहज त्यांना पचतं आणि त्यांना ते पटतं त्यांच्या प्रश्नाचं त्यांना उत्तर मिळत असतं मग ते कसं की पाणी आहे तुम्हाला पाणी मिळत नाहीये पण परंतु पाणी किती लागतं शौचालया जाण्यासाठी पाणी किती लागतं एक ते दीड लिटरचं आपल्याला पाणी लागत असतं परंतु त्यांचा तसा ग्रह झालेला असतो की त्याच्यामध्ये पाच दहा लिटर पाणी लागतं परंतु ग्रामीण भागातलं हे जे शौचालय आहे ते चार बाय चारचा खड्डा असतो आणि त्या खड्ड्याला आपण शोष खड्डा म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये ते पाणी शोषल्या जातं त्याच्यामुळे त्या खड्ड्यासाठी जास्त पाण्याची गरजच जास नसते मुळात आणि मग हे त्यांना आपण जेव्हा सांगतो त्यावेळेला त्यांना ते, ते वाटतं की एक दीड लिटरमध्ये असं होऊ शकतं हो होऊ शकतं कारण तुम्ही जितकं पाणी एक दीड लिटर बाहेर घेऊन जाता तितक्याच पाण्यात जर घरी काम होत असेल तर मग आपण याच्यावर विचार करायला पाहिजे असं त्यांना स्वतःला सुद्धा वाटत असतं आणि मग ते तयार होतात दुसरा प्रश्न असतो त्यांचा की इथं घाण असते किळस आहे जिथं खायचं आणि तिथंच हगायचं का म्हणजे हा फार मोठा त्यांचा एक विषय मनामध्ये असलेले सल असते जिथं खायचं तिथच हगायचं का परंतु मग ह्याच्यावर आपलं एक उत्तर असतं की आमचे संवादक त्यांच्याशी बोलत असताना म्हणत असतात ठीक आहे आता जर ती समजा एखादी महिला असेल किंवा आजी असेल तर मग आजी आजी बरोबर आहे तुमचं म्हणणं हे पटलं आम्हाला की जिथं खायचं तिथंच पण तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्या आजूबाजूला जी घाण आपल्या गावात पडते त्या घाणीचा वास त्या घाणीचा त्रास हे सगळ्यांनाच गावकऱ्यांना होत असतो हो। परंतु तो सर्वांना होतो म्हणून आपल्याला काय वाटत नाही तो तुम्हाला वैयक्तिक होत नाही जास्तीचा परंतु तुम्ही एक लक्षात घ्या की पोटाचा आणि होटाचा अंतर किती आहे जर पोटाचा आणि ओटाचा अंतर आपल्या एक ते दीड फूट असेल माणसाची हाईट जर जास्त असेल तर मग एक ते जास्तीत जास्त दोन फूट असेल मग आपल्याला दिवसभर जी संडास आहे ती आपल्याला पोटामध्ये वागवायला चालते तर मग आपल्याला ती जमिनीत गाडून आपल्या घरामध्ये शौचालय बांधून जमिनीत गाडून काय प्रॉब्लेम आहे कारण ती जमिनीत गाडल्या गेल्याच्या नंतर तिचा जो वास आहे तो जमिनीमध्ये मुरतो त्यातलं जे पाणी आहे ते सुद्धा जमिनी मध्ये मुरतं त्यामुळं म्हणजे जागेचाही प्रश्न इथं निर्माण होत नाही म्हणजे त्यांना जे कमी जागेचं कारण सांगत असतात hmm. तिथं हा प्रश्न सॉल्व्ह होऊन जातो आणि मग त्यांना हे पटतं की हो खरं hmm. खरच आहे म्हणजे आपल्या डायरेक्ट त्यांचा पोटाचा आणि ओटाचा अंतर आपण ज्या वेळेस त्यांच्या समोर सांगतो त्यावेळेला त्यांना हे पटतं आणि मग ते तयार hmm. होतात म्हणजे एक लक्षामध्ये येतं की प्रत्येक गोष्टीचं त्यांना व्यवस्थित समजावून जोपर्यंत सांगत नाही आणि जोपर्यंत ती गोष्ट त्यांच्या पचनी पडत नाही तोपर्यंत ती कृती त्यांच्याकडनं घडत नाही बरोबर शौचकूप घरामध्ये बसवायचं आहे सगळ्या गोष्टी तिथं समाधानाने नांदत आहेत असं असताना सुद्धा शौचकूपाचा येणारा खर्च हा प्रश्न त्यांना छडत असतो का खर्च हा ग्रामीण भागातलं जे आपलं मॉडेल आहे शौचालयाचं ते फार कमी खर्चच आहे बर आता अनेक ठिकाणी काय होते की गावामध्ये तुम्हाला जेव्हा हे बांधायचं असतं शौचालय त्यावेळेला तुमच्याकडं ऑलरेडी बाथरूम असते नहाणी घर म्हणतो आपण त्याला आणि नहाणी घराच्या बाजूलाच जर आपण एक कोपरा जर तयार केला म्हणजे ऑलरेडी दोन तीन कोपरे ऑलरेडी असतात भिंती म्हणजे एक भिंत आणि एक दरवाजा तिथं लावायचा असतो फक्त म्हणजे त्याला काही जास्त खर्च येत नाही हजार दोन हजाराचा तो खर्च असतो मग राहिला खड्ड्याचा प्रश्न खड्डा जो आहे आपला तो आपण तिथंच बाजूला घेतो जास्तीत जास्त दोन ते तीन फुटावर म्हणजे त्या चौकटीपासनं म्हणजे इथं खर्चाचा जास्त प्रश्न येत नाही पण इथं मानसिकतेचा प्रश्न आहे मुळात <laughs> म्हणजे मानसिकता जोपर्यंत <laughs> त्यांची तयार होत नाही तोपर्यंत माणसं बदलत नाही आणि आता एक नवीनच एक समस्या पुढे आलेली आहे की कुठल्याही <laughs> गावात गेलो का आम्ही जाणून बजून <laughs> विचारतो <थो> की <laughs> या गावामध्ये मा महिलांच्या गर्भपिशवीचे किती ऑपरेशन झाले <laughs> तर कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त दहाच्या वर महिलांच्या गर्भपिशवीचे ऑपरेशन झालेले आहेत हो घातलेले आहेत होत आहेत त्याचं कारण एकमेव हो की त्यांची जी विष्ठा वारंवार पोटात राहिल्यामुळं आतडी ही खराब झाली आणि कॅन्सरचा धोका निर्माण होतो आणि म्हणून त्यांना गर्भपिशवी काढल्याशिवाय पर्याय नसतो सो हे काय भयानक परिस्थिती आपण सांगत आहात की म्हणजे शहरवासियांना जिथं सोयी सुविधांमध्ये अगदी निवांत असतात त्यांच्या दृष्टिकोनातनं हा धक्का आहे मोठा हे वाक्य बरोबर आहे गावामध्ये हे फार मोठं म्हणजे घातकप्रमाणे सुरू झालं त्याच्याकडे कोणी जास्त लक्ष देत नाही पण जेव्हा मग आम्ही अशा गोष्टी सांगत असतो त्यावेळेला लोकांनाही पटायला लागत सर तुम्ही सांगत होता की जेव्हा क्लिष्ट परिस्थिती असते तेव्हा त्या गावांमध्ये तुमचा संवादक जो आहे तुमचा प्रतिनिधी जो आहे तो खूप छान पद्धतीने संवाद साधतो तो किस्सा तुम्हाला ऐकायचा आहे बरोबर आहे एका गावात मी स्वतः गेलो होतो तर आम्ही जेव्हा अशा पद्धतीने विश्लेषण केलं आणि लोकांना समजावून सांगितलं की शौचालय जर नसेल तर मग याचे दुष्परिणाम काय आहेत हो तर मग दुष्परिणाम सांगत असताना आणि त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही सांगावे लागतात मग त्याचे फायदे सांग हे सांगितल्याच्या नंतर त्याचे दुष्परिणाम हे सांगावे लागतात तर ह्याच्यामध्ये मग मी एक किस्सा हाच सांगितला की पोटाचे आजार आणि महिलांच्या बाबतीत कशा प्रकारे घडतात तर एक आ, तीस बत्तीस वर्षाची महिला हे सांगून झाल्याच्या नंतर ती आमच्याकडे आली आणि अक्षरशः तिचे सासू आणि त्या दोघीजणी रडायला लागली की म्हणे साहेब आम्हाला जर समजा या शौचालयाच्या बाबतीत अगोदर जर कोणी सांगितलं असतं तर आम्ही अगोदरच संडास हे बांधून घेतलं असतं कारण आमच्या आता जो जेव्हापासनं लग्न झालं तेव्हापासनं माझ्या सूनबाईला एकच मुलगी आहे आणि आता आम्हाला मुलाची फार अपेक्षा होती किंवा दुसरी मुलगी झाली असती तरी सुद्धा आम्हाला पाहिजे होती दुसऱ्या असती तरी सुद्धा आम्हाला पाहिजे होती होत परंतु आम्हाला ह्याच प्रॉब्लेममुळं कदाचित झाला असावा आता आम्हाला हे पटलं की संडासमुळं पोटाची आतडी खराब होत गेली आणि मग कॅन्सरचा धोका निर्माण झाल्याच्यानंतर डॉक्टरांनी गर्भपिशवीच काढायला लागली त्याच्यामुळं आता आम्हाला दुसरं आपत्ती गर्भपिशी काढल्यामुळं होऊ शकत नाही म्हणजे हा एक त्यांनी फार मोठा वाईट अनुभव सांगितला आता एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे असं की या दृष्टिकोनात तुमचे वेगवेगळे कार्यक्रम काय आहेत मग तुम्ही मला सांगत होता ते म्हणजे कालच एक वेगळा आणि मोठा कार्यक्रम तुम्ही राबवलेला आहे हो। तर या सगळ्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचा स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आमच्या जिल्ह्याभरात सर्व शाळा अंगणवाड्या सर्व पशुवैद्यकीय दवाखाने प्राथमिक आरोग्य केंद्र अंगण आपलं जेवढे काही शासकीय आणि निमशासकीय कार्यालय आहेत इथं सगळीकडं प्रत्येक कार्यालयाची स्वच्छता आम्ही दररोज करायला लावतो आणि करू लागलीत लोक आणि त्याचे फोटोग्राफ्स त्याचा अहवाल आमच्याकडे दररोज दैनंदिन आम्ही संकलित करतोय जेणेकरून आणि कोणी जर समजा करत नसेल तर आम्ही जाणीवपूर्वक म्हणजे ह्या मधनं माझ्या मते स्वच्छता सेवे हा जो कार्यक्रम आहे अठरा दिवसाचा की हा कार्यक्रम सवय लावण्यासाठीचा आहे आणि माणसा माणूस मुळात हा अगदी परंतु तो आळशी सुद्धा तितकाच आहे म्हणजे त्याला अनेक गोष्टीचा आळस असतो म्हणजे आजूबाजूला घाजरी असली तरी तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो हा सवयीचा भाग आहे म्हणून माझ्या मते माणूस हा सवयींचा गुलाम असतो जसं की त्याला कुठलीही सवय लागलेली असली तरी त्याचे इंद्रिय ते एक्सेप्ट करत असतात कुठलीही गोष्ट असू द्या पण म्हणजे आम्ही छोटीशी विश्रांती घेऊन लगेच येतोय बघत राहा स्वच्छता हीच सेवा एक लक्षामध्ये असं येतं की मुळात ही भूमिका जी आहे ती प्रत्येकाची आहे प्रत्येकाची म्हणजे कोणाची आहे ते माहिती संवाद तज्ज्ञ परीने प्रयत्न करत आहेत खेड्यापाड्यामध्ये वसलेली जनता जी आहे ती सुद्धा सहकार्यासाठी तयार आहे आणि प्रशासक आणि जनता यांच्यामध्ये संवादक सुद्धा तितक्याच महत्वपूर्ण आणि जबाबदारीने आपली भूमिका निभावत आहे आता गरज आहे ती इच्छाशक्ती आणि कृतिशीलता या दोन्हीचा समन्वय गाठण्याची स्वच्छता ही सेवा या अभियानाचा भाग म्हणून स्पंदन आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने सात सुरोखी स्वच्छता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले लोकांना <च्वाला> स्वच्छतेचे महत्व आणि त्याप्रती मुलांना जागृत करण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात करताना श्रीमती बुयान यांनी महात्मा गांधीचे आवडते गीत वैष्णव जनाचो जेने कहिये याचा व्हॉयिन वाद्यावर सूर उमटवून कार्यक्रमाची उंची वाढवली या कार्यक्रम स्वच्छते महत्व समझा हमने सोचा कि स्वच्छता के बारे में लोग टीवी में देख रहे हैं पोस्टर्स में देख रहे हैं प्रधानमंत्री जी बोल रहे हैं कितने सारे लोग बोले लेकिन बच्चों को उसके पास आके बहुत सिंपली समझाना इम्पोर्टेंट था तो हमने जॉय गिविंग वर्कशॉप के लिए श्रीमती सुनीता बुयाल यांनी मनोगत व्यक्त करताना सुरांमुळे वातावरणात शांती आणि पावित्र्य पसरते त्याचप्रमाणे स्वच्छतेमुळे आपल्या आजूबाजूच्या परिसरात आनंदी वातावरण पसरते अशा प्रकारची भावना व्यक्त केली मेसेज से बचने का सबसे इम्पॉर्टंट चीज या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी स्थानिक नगरसेवक श्री श्रीनिवास त्रिपाठी स्थानीय जनता ऐसी महत्वपूर्ण सहभाग्य होता बताने का प्रयास करेंगे कि हम प्लास्टिक का उपयोग कम से कम करें जब हम खाना खाते जब हमारे शरीर के अंदर हम खाना स्वच्छता ऐसी सवय अंगात कशी तो, या याबद्दल मार्गदर्शन के लिए एंड दे आज का जो प्रोग्राम था वो स्वच्छता के ऊपर था और सात सुरों के ऊपर था तो आज का जो प्रोग्राम था वो हमको पर्सनल क्लीनिंग हम जब हाथ खाना खाने के पहले जब हम हाथ धोते हैं तो हमें हाथ साबुन से अच्छे से धोकर रुमाल से पोच कर खाना चाहिए वन ऑफ द वेरी इंपॉर्टेंट थिंग्स दैट वी ट्राई टू इंक्लूड इन आवर एजुकेशन इज द इम्पोर्टेंस ऑफ क्लेनलीनेस एज अ पार्ट ऑफ स्वच्छता अभियान वी हैव एक्सप्रेस फाउंडेशन तरफ दिस स्वच्छता ही सेवा कार्यक्रम आयोजन आणि त्याचे महत्व हे समाजासाठी किती महत्वाचे आहे असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले कार्यक्रमाच्या अंतिम चरणात अमया नायर यांनी स्वरबद्ध केलेले स्वच्छतेचे महत्व सांगणारे गीत सादर केले सर तुमच्या या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देते तुमचं उद्दिष्ट खूप मोठं आहे त्यामध्ये आपण सगळी म्हणजे यशस्वी होणारच आणि स्वच्छता हे अभियान साध्य करणारच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार